यशोधरा पुलिस द्वारा फिरियादी शुभांगी डोंगरे की फिरियाद दर्ज नहीं किए जाने का आरोप गुरुवार को आयोजित पत्रकार परिषद में फिरियादी और उनकी वकील द्वारा लगाया गया। इस दौरान उन्होंने पुलिस आयुक्त से मांग की कि इस मामले में लिप्त अधिकारियों पर कार्रवाई की जाए, साथ ही आरोपियों को भी गिरफ्तार किया जाए। किरायेदार द्वारा परेशान फिरियादी शुभांगी डोंगरी ने यशोधरा पुलिस थाना अंतर्गत शिकायत दर्ज कराने गई थी। हालांकि उस वक्त फिरियादी की शिकायत यशोधरा पुलिस ने नहीं सुनी। फिरियादी अपने वकील के साथ जब डीसीपी नीलोत्पल से बात करने गई, तो डीसीपी द्वारा उनकी शिकायत लेने से साफ इनकार किया गया। ऐसा फिरियादी और फिरियादी की वकील का आरोप है। त्यांचे मित्र आहेत ते, तर ते मला खाली रिसीव करायला आले, त्यांनी मला पूर्ण प्रकार सांगितला। त्यावेळे आम्ही ते डीसीपी ऑफिसला पण मागचे एक घंट्यापासून बसलो आणि डीसीपींना बाकी लोकांना एंटरटेन करायला वेळ येतो आहे। त्यांना तिथे प्रॉपर्टी डीलर्स येत आहेत, त्यांना तिथे मोठे मोठे पॉलिटिशियनचे लोक येत आहेत, त्यांना भेटायला ते बरोबर वेळ देत आहेत। ही मुलगी तिथे एक ते दीड घंट्यापासून बसून आहे आणि मी सांगून ठेवलेलं आहे, सर माझ्यासोबत अशा अशा ठिकाणी असं असं झालेलं आहे, मला फक्त 5 मिनिटांसाठी तुम्हाला भेटायचं आहे। त्यांना इथेसोबत भेटण्याचा सुद्धा वेळ नाही। निघताना ते कसे तरी बाहेर निघाले, तर हिच्या हिला म्हटलं तू आता बोल त्यांच्यासोबत, मी सोबतच होती तिच्या। ही जेव्हा डीसीपीसोबत बोलायला गेली, काय नाव होतं त्यांचं, निलोत्पंज, हां निलोत्पंजी होते तिथे। तर ही मी म्हटलं मी ॲडव्होकेट आहे, जर मी त्यांच्यासोबत डायरेक्ट बोलेन तर ते चिडतील, त्यापेक्षा तू तुझी गोष्ट सांग। म्हणजे जेव्हा एक स्वतः नागरिक म्हणून तू जेव्हा तुझं कंप्लेंट सांगशील की मी यशोधरा पोलीस स्टेशनला गेली, माझे कंप्लेंट नव्हते घेत, ॲटलिस्ट तुम्ही त्यांना एक डायरेक्शन द्या तर घेतील। इने त्यांना आपली स्वतःची व्यथा सांगणं चालू केलं। एका सेकंडमध्ये तो व्यक्ती म्हणतो तुमचं तर म्हणते याचं तुमचं रेंटचं ॲग्रीमेंट तुमचं लॅप झालेलं आहे म्हणते। हिने त्याला म्हटलं सर तुम्हाला कसं नाही माहीत, नाही आम्हाला माहीत आहे म्हणते, सगळ्या गोष्टी माहीत असतात म्हणते, तुमचं काय प्रकार आहे काय नाही आम्हाला ते पण माहीत आहे म्हणते, आणि तुमची आम्ही कुठलीच कंप्लेंट घेणार नाही। इस वक्त फिर्यादी की वकील ने बताया कि फिर्यादी और उसका साथी एक घंटे से डीसीपी का वेट कर रहे थे, पर डीसीपी उनसे नहीं मिले। इस मामले में पुलिस आयुक्त द्वारा पुलिस अधिकारियों पर और आरोपी पर कार्रवाई की जाए, ऐसी उन्होंने मांग की। कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़ नागपुर।